सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरू असताना एकनाथ शिंदे दरेगावाच्या दौऱ्यावर गेल्यानं विरोधकांनी त्यांच्यावर टीका केली. राज्यात महायुतीला राक्षसी बहुमत मिळालेलं आहे, राजभवनावर न जाता लोक शेतात का जातात, असा टोला काल उद्धव ठाकरेंनी शिंदेंचं नाव न घेता लगावलेला. विरोधकांच्या टीकेला आज एकनाथ शिंदेंनी उत्तर दिलेलं आहे. सत्ता स्थापन होत असताना गावी जायचं नाही का, असा सवाल त्यांनी केला आहे. महाविकास आघाडी झाली तेव्हा पहिल्या प्रथम तेव्हा तर काय राष्ट्रपती राजवट लावली होती. आज कोणीही दावा केलेला नाही. विधानसभेची मुदत संपून गेलेली आहे तरी राष्ट्रपती राजवट का लागली गेलेली नाही, ह्या सगळ्या प्रश्नाचं उत्तर कोणाकडेच नाही आहे. आणि एवढं बहुमत मिळाल्यानंतर सुद्धा राजभवनावरती जायच्याऐवजी लोक शेतात का जातात, अमावस्येचा मुहूर्त का घेतात, अजूनही दावा का केला जात नाही, हा महत्वाचा प्रश्न आहे. सत्ता स्थापन करताना काय गावाला यायचं नाही असं काही नियम आहे? एक शेतकरी कुटुंबातून आलो म्हणून मी गावी येतो, कारण गावी मला आलं की एक वेगळा आनंद मिळतो, माझ्या लोकांमध्ये येतो, लोक भेटतात, माझी शेती आहे, शेतीकडे जातो, आणि हा वेगळा एक आनंद मला या ठिकाणी समाधान मिळतं. म्हणून मी देखील एक गरीब परिवारातून शेतकरी परिवारातून आलो म्हणून मला याची जाणीव आहे. एका बाजूला सत्ता स्थापनेसंदर्भातल्या हालचाली सुरू आहेत, दुसरीकडे का लोकांना गावात जाऊन शेतात जाऊन बसावं लागतं अशी टीका उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवर केली होती. एकनाथ शिंदे दरेगावामध्ये होते 2 दिवस, त्यांची तब्येतही थोडी बरी नव्हती. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना आज सकाळी फोन पण केलेला होता की तुमची तब्येत वगैरे कशी आहे. त्यानंतर ते निघाले, ठाण्यामध्ये आलेले आहेत, दीपक केसरकरांनाही भेटले. आणि महत्त्वाची बातमी आपल्यापर्यंत पोहोचते ती अशी की देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, एकनाथ शिंदे यांची भेट होणार आहे. म्हणजे फडणवीस आणि बावनकुळे हे एकनाथ शिंदेंना भेटायला जाणार आहेत. शिंदेंच्या तब्येतीची विचारपूस करायला ही भेट असू शकते, म्हणजे ती त्यासाठीच भेट आहे, पण त्या व्यतिरिक्त सुद्धा या तिन्ही नेत्यांमध्ये चर्चा होऊ शकते. आत्ताच आपल्याला माहिती आहे एकनाथ शिंदे आणि केसरकर यांचा संवाद झालेला आहे, आपापसात ते खूप वेळ बोलत होते. आणि आता जी आपल्याकडे ब्रेकिंग न्यूज येते ती अशी आहे की महायुतीचे नेते देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे हे एकनाथ शिंदेंची भेट घेणार आहेत.